हरिओम मी देवयानी जगदीश सिंह पाटील जळगाव शहर उपासना केंद्र जळगाव बापूंच्या मार्गामध्ये मी जवळजवळ दोन हजार एकपासून आहे आणि जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले की त्या प्रत्येक प्रसंगामध्ये मला बापूने प्रत्येक वेळेस वाचवलं आहे माझ्या प्रारब्धाचे भोग काय आहे मला माहीत नाही पण बापूने ते प्रारब्धाचे भोग नक्कीच कमी केलेले आहे खूप अनुभव आले पण त्यातला सांगण्यासारखा म्हणजेच की जो माझ्या जीवावर बेतणारा अनुभव होता तो मी आता तुम्हाला सांगते आहे एक सप्टेंबर दोन हजार बावीसचे दिवस की तो दिवस कदाचित माझ्या आयुष्यातला काळ रात्र पण काळ दिवस पण ठरला असता मी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेले आणि कॉलेजमध्ये लेक्चर्स वगैरे आटोपले त्या दिवशी खूप गडबड होती कारण मिटिंग्स झाल्या लेक्चर्स झाले त्यानंतर मला काही फाईल मागितल्या मी जेरॉक्ससाठी इकडे तिकडे फिरत होते दुपारी जवळजवळ पावणे तीन सव्वा तीनची वेळ असेल सगळं आटोपलं आणि निघायचं होतं म्हणून मी गडबडीत बॅग घेतली त्या दिवशी माझ्यासोबत माझ्या असणाऱ्या सर्व ज्या मैत्रिणी होत्या त्या सर्व निघून गेल्या होत्या कारण त्यांची कामं राहिलेली नव्हती नेहमी येताना मी एकटी कधीच येत नाही सोबत कोणी ना कोणी बापू माझ्यासोबत ठेवतातच पण मात्र त्या दिवशी महाविद्यालयामध्ये कुणीच नव्हतं प्राचार्यांच्या मीटिंग हॉलमध्ये काही मिटिंग्स चालू होत्या काही प्राध्यापक तिथे होते आणि संपूर्ण शांतता होती विद्यार्थीसुद्धा नव्हते सर्वजण चालले गेलेले होते मी गडबडीमध्ये पुढे गेली एका माझ्या मैत्रिणीला आवाज दिला ती गाडीजवळ होती तिला थांबवलं आणि पुढच्या जिन्याने उतरणार पण मला माहीत नाही आणि मी मा कसं काय मलाही कल्पना नाही मी सरळ मागे झाली आणि दुसऱ्या जिन्याने उतरायला लागली त्या जिन्याच्या मी जवळजवळ बारा तेरा पायऱ्या उतरली त्यानंतर ओपन स्पेस होता तिथून चालत चालत सल, हात एका हातात पर्स एका हातात बॅग होती परत पुढच्या पंधरा ते सोळा पायऱ्या होत्या आणि फक्त पहिली एक पायरी मी उतरली आणि दुसऱ्या पायरीवरून मलाही माहीत नाही माझा पाय कसा घसरला का मला चक्कर आले तीही कल्पना मला नाही आणि मी सरळ जवळजवळ सोळा पायऱ्या खाली ठोकत ठोकत आली विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस माझं डोकं आणि माझ्या बरगड्या प्रत्येक पायरीला ठोकल्या जात होत्या मी फक्त तेव्हा त्रिविक्रमा मला वाचव असे शब्द त्यावेळेस माझ्या तोंडातून बाहेर पडत होते पूर्णपणे निरव शांतता होती खालच्या फ्लोअरला मला ही घटना घडली तिसऱ्या फ्लोअरला वर स्टाप चाहा ही जोरात काही नॉन टीचिंग स्टाफ चहा घेत होते त्यांनाही जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यांना वाटलं की बरं बांधकाम चालू आहे कोणीतरी वरून तगारी वगैरे फेकलेली असेल म्हणून त्यांनी त्या ते गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मी पडल्यानंतर मी खूप जोरात जोरात ओरडत होते मी माझ्या मैत्रिणीला आवाज देत होते पण ती बाहेर होती तिला आवाज येत नव्हता आणि अचानक निरव शांतता असताना लायब्ररीमधला बोलण्याचा आवाज मला येत होता पण माझा आवाज लायब्ररीपर्यंत पोचत नव्हता लायब्ररीमध्ये काही शिपाई वगैरे बसलेले होते ते सर होते पण पर त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात नव्हता त्या मी खूप ओरडली पाच ते सात मिनटं मी तिथे ओरडत होते आणि त्याच वेळेस तिकडनं एक पालक आणि एक विद्यार्थिनी आले त्यांनी माझी परिस्थिती पाहिली माझ्या डोक्यातून डोळ्याच्यावरून रक्त येत होतं माझी पूर्ण संपूर्ण ओढणी रक्ताने वाकलेली होती त्यांनी पटकन ते लायब्ररीत गेले आणि तिथं शिपायांना सांगितलं की तुमच्या कुठल्या तरी मॅडम पडल्यात त्यांनी ते शिपाई पटकन आलेत त्यांनी पटकन उचललं आणि तिथे माझे डोळे बंद झाले मला काहीच उमजत नव्हतं मला समजत नव्हतं कारण मी ओरडतच होते त्यानंतर तिथे मला दवाखान्यात नेण्यात आलं जवळ असलेल्या एका दवाखान्यात मला नेलं तिथे माझा बी पी तीनशे झालेला होता आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता यांना अर्धा एक तास तरी इथेच ठेवा यांचा बी पी वाढलेला आहे यांना बी पी आहे का माझ्या मैत्रिणी म्हणाल्या तिला तर बी पी वगैरे काहीच नाही तर अचानक हिचा बी पी वाढला आहे मला फक्त मी तिथं म्हणत होती माझ्या पर्समध्ये उदी असेल ती उदी मला पाण्यात टाकून द्या मला दोनच घोट पाणी त्यांनी दिलं तर डॉक्टर म्हणाले यांना पाणी पण जास्त देऊ नका आणि पटकन प्राचार्यांनी माझ्या मिस्टरांना फोन लावला ते विद्यापीठातून येईपर्यंत त्यांना कॉल केला की मॅडमचा बी पी वाढला आहे मॅडमला लागलेलं ला आहे मॅडमला कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं फक्त मी सांगितलं की माझ्या मिस्टरांना नका बोलवू माझ्या दोघं मुलं घरी होते माझ्या मोठ्या मुलाला अभिषेकला बोलवा पण मिस्टरांनी सांगितल्यानुसार मला इथे आमच्या घराजवळ असलेलं हॉस्पिटल आहे तिथे एक तासानंतर नॉन टीचिंग स्टाफ आणि काही प्राध्यापक माझ्या मैत्रिणी घेऊन आल्यात तिथे आल्यानंतर माझ्या डोक्यातनं रक्त थोडं कमी झालेलं होतं कारण तिथे प्रथमोपचार तिथल्या साध्या डॉक्टरांनी केलेले होते ते डॉक्टर बी एम एस होते ते म्हणे मी इथे काहीच करू शकत नाही त्यानंतर इथे आल्यानंतर डॉक्टरांनी बघितलं त्यांनी भुईच्या वर अगदी डोळा थोडक्यात वाचलेला होता तिथे टीचेस वगैरे टाकले त्यानंतर माझा जो चेहरा आहे तो चेहरा हळूहळू सुजायला सुरुवात झाली मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला डॉक्टर म्हणाले तुम्ही आता यांना घरी घेऊन जा कारण ठीक आहे घरी बघा माझा हात जो आहे तो खालीवर होत नव्हता मला खूप वेद वेदना होत होत्या घरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी उदी वगैरे लावली मला बसवलं ला। आणि पाच साडेपाचला मला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला मी त्यांना सांगितलं मला आत्ता कसंही करा आणि मला अर्थोकडे घेऊन चला त्यानंतर अर्थो, त्यान अर्थो डॉक्टरांकडे गेलो तिथे त्यांनी एक्सरे वगैरे काढले चेहऱ्याचा पण एक्स रे काढला आणि बरगड्यांचा काढला हाताचा काढला हाताला प्रॉब्लेम नव्हता फक्त बरगड्यांना फ्रॅक्चर होतं आणि डोळ्याची पूर्ण साईड जी आहे या डोळ्याची पूर्ण साईड माझी पूर्ण गाल वगैरे सर्व फ्रॅक्चर झालेलं होतं फक्त डॉक्टरांनी मला हे सांगितलं नाही मी खूप घाबरलेली होती माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला सांगितलं की यांचा चेहरा आणि बरगड्या या फ्रॅक्चर आहे यांना एकवीस दिवस पूर्ण रेस्ट पाहिजे कारण अशा परिस्थितीत आपण यांना काहीच करू शकत नाही आणि आता या अवस्थेत जर यांना ही गोष्ट कळाली तर ते त्या खूप टेन्शन घेतील आणि मला माझा भाऊ माझे मिस्टर यांनी सांगितलं की नाही तुला काहीच नाही झालं पण मी माझ्या डोळ्यांनी एक डोळा पूर्णपणे बंद होता मला डोळ्याने दिसत नव्हतं त्यानंतर एकाच साईडचा डोळा तो पण चेहरा सुजत चाललेला होता मी फक्त बापूला एकच विनवणी केली की बापाला जे काय माझे प्रारब्धाचे भोग असतील ते तू मला दे पण त्याचबरोबर ते भोगण्याची मला ताकद दे आणि मी जेव्हा माझा चेहरा मला चेहरा याच्यात दाखवू आरशात बघूच देत नव्हते हो मला घरी मी जेव्हा पाचव्या दिवशी डॉक्टरांकडे चि टीचेस दाखवायला गेली तेव्हा फक्त मी चेहरा बघितला तर पूर्ण डोळा हा माझा बंद होता हा गाल पूर्ण सुजलेला होता आणि मला जेवण पण करता येत नव्हतं आम्ही दोन तीन डॉक्टरांकडे गेलो त्यांनी सांगितलं की परिस्थिती मग त्यानंतर अकराव्या दिवशी मला माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की अगं तुझा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला फ्रॅक्चर झालेला आहे आणि बापू कृपा की मी सरळ पडली मी जर का त्या दिवशी त्या ते चौ तेरा चौदा ते 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 पायऱ्यांवरून मागच्या साईडला पडले असते मी पडणार होते हे शंभर टक्के होतं की माझ्या प्रारब्धात ते पडणं त्या दिवशी होतंच पण मी जर पुढे पडली त्याऐवजी मी जर मागे पडली असती मागे माझं डोकं ठोकलं गेलं असतं तर त्यावेळेस काय झालं असतं मला माहीत नाही पुढे पडल्यानंतर माझं जे बाप्पाचं पॅण्डल आहे ते पँडल पुढे इथे बरगड्यांवर होतं आणि त्यामुळे कदाचित मला हार्टला पण जास्त त्रास झाला नाही ते प्रत्येक वेळेस मला जाणवायचं की हे पॅन्डल पण ठोकलं जातं आहे म्हणजेच त्यावेळेस माझे भाऊ खूप होते पण त्याचं जे पर्सेंटेज आहे अगदी खूप कमी प्रमाणात आणि त्यामध्ये फक्त एकवीस दिवस आराम त्यांनी मला सांगितला अडली मी एका महिन्यामध्ये कॉलेजला पुन्हा जाऊ शकले आणि अशी परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आली ती परिस्थिती किंवा ते संकट जे आलं ते संकट निवारण्याची क्षमता जी आहे ती क्षमता माझ्या सद्गुरूमध्ये आहे माझ्या बापूमध्ये आहे आणि त्याचमुळे त्या बापूने माझ्या प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध खूप कमी केलेलं आहे आणि खूप खूप अंबदने बापूराया की तू मला या संकटातून पटकन सावरलं मी पटकन पुन्हा व्यवस्थित कामं करायला लागली आणि त्या काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना सर्दी किंवा खोकला यायला नको कारण बरगड्यांचं जे फ्रॅक्चर आहे त्याला आपण दुसरं काहीच करू शकत नाही त्याला बेल्ट पण आम्ही अगोदर द्यायचो पण आता देणार देत नाही कारण त्यानंतर वेगवेगळे प्रॉब्लेम त्यामुळे क्रिएट होतात आणि म्हणून फक्त यांना एकच यांच्यावर उपाय आहे की तुम्ही यांना आराम करायला लावा आणि त्यातल्या त्यात यांची काळजी घ्या की यांना जास्त सर्दी किंवा खोकला होणार नाही त्यानंतर खरोखर बापू मला बापूने आजारी पाडलं नाही कारण का तर त्याला माझ्या बरगड्यांची काळजी होती कारण तीन महिन्यापर्यंत डॉक्टरांनी मला सर्दी खोकला होऊ द्यायला नाही सांगितलेला होता त्यामुळे ते, ते वाढणार होतं म्हणजेच काय प्रत्येक वेळेस माझा सद्गुरू जो आहे तो सद्गुरू संकट निवारण्याचं काम जे आहे ते पटकन येऊन करतो की भक्तालासुद्धा त्या गोष्टीची गर आ, हे नसते की माझा बापू करणार हे शंभर टक्के आहे माझं प्रारब्ध आहे हे मला माहिती आहे पण त्या प्रारब्धाचं लढण्याचं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य ओम मनस सामर्थ्यदाता या मंत्रातूनच आपल्याला मिळतं आणि त्यामुळे बापूराया त्रिविक्रमा खूप खूप की तू मला या संकटातून सही सलामत बाहेर पाडला हरिओम हो।